नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, दर शनिवारी आपण एका वेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असतो. जो विषय असतो तुमच्या टेक्निकल विषया एवढाच महत्त्वाचा. पण आज मुद्दाम रविवारला आपण हा व्हिडिओ शूट करत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, कारण आज आहे एक विशेष दिवस. आता थंबनेल बघून तुम्हाला वाटलं असेल सर काय आयडिया देतात, यशासाठी नेमकी वेगळी आयडिया काय देतात आणि कुठलं ब्रह्मास्त्र ते आहे जे आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असतो. तर तुमची निराशा मी बिलकुल करणार नाही. आज फ्रेंडशिप डे आहे, सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा हॅप्पी फ्रेंडशिप डे. आणि मी ज्या ब्रह्मास्त्राबद्दल बोलत आहे ते आहे यशात महत्त्वाचा वाटा उचलणारं आणि तुम्हाला तेवढ्याच ताकदीने उभं करणारं तुमच्या मित्रांबद्दल. डेफिनेटली हे ब्रह्मास्त्र आहे तुमचे मित्र, बरोबर आहे. कसे ते बघूया या व्हिडिओतनं. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, मित्र का महत्त्वाचे असतात? तर स्पर्धा परीक्षा देताना दीपस्तंभ म्हणून खूप कामी येणारे हे मित्रच असतात. यश मिळवायला योग्य मार्गदर्शन शिक्षकानंतर जर कोणी करत असेल तर ते असतात तुमचे मित्र. अभ्यास करताना एखादा कन्सेप्ट तुम्हाला कळला नाही, एखादा प्रश्न तुम्हाला सुटला नाही, एखादा प्रॉब्लेम तुमच्याच्याने सॉल्व झाला नाही, तर अगदी सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला कळणाऱ्या भाषेमध्ये समजून सांगणारा आणि त्याच्याबद्दल पार्टी मागणारा जर कोणी असेल तर तो तुमचा मित्र असतो. नवीन नोट्स मिळाल्यानंतर किंवा कुठेतरी एखादं वेगळं पुस्तक, जर अभ्यासाशी संबंधित जर वेगळं पुस्तक कुठे मिळालं असेल तर तुमच्यासाठीही ते विकत घेणारा आणि तुमच्यासाठी एक्स्ट्रा प्रिंटआउट काढणारा जर कोणी असेल तर तो असतो तुमचा मित्र. यश मिळवल्यावरती सर्वजण मित्र असतात, पण पोस्ट थोड्याशा मार्कानी जर हुकली तर तुमच्या खांद्यावरती हात ठेवून भावा पुढच्या वेळेच्या लिस्टमध्ये तुझं नाव असलंच पाहिजे बरं असं हक्काने म्हणणारा जर कोणी असेल तर तो असतो तुमचा मित्र. त्याचा पाठिंबा त्यावेळेस मिळत असतो जेव्हा तुम्हाला कोणी समजून घेत नसतं. परीक्षेची तयारी करताना आपण घरापासून लांब राहतो. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे खूप लांब राहतात आणि खूप दिवसापर्यंत ते मेहनत घेत असतात. आपल्या प्रत्येक सुखदुःखात आधार म्हणून जर कोणी उभा राहत असेल तर तो असतो आपला मित्र. आपला पालक असतो त्यावेळेला असं म्हटलं तरी नक्कीच वावगं ठरणार नाही. आता दुसरी गोष्ट, मित्र कोण असलं पाहिजे? योग्य मित्र मिळणं आणि मिळवणं हे खूपच महत्त्वाचं आहे, पण ते आपल्या हातात बऱ्याचदा नसतं. पण आपल्या स्वतःवर मात्र ते नक्की अवलंबून असतं. बघा, एखाद्या वेळेस नवीन आपण क्लास जॉईन करतो आणि सुरुवातीच्या 8 दिवसांमध्येच बघा, हुशार विद्यार्थी हुशार मुलांजवळ आणि बॅक बेंचर जवळ जाऊन बसतात. त्यांच्यासोबत कम्युनिकेशन झालेलं तुम्हाला दिसतं. हे सारखं त्या रेडिओसारखं आहे, जे तुम्ही जी फ्रिक्वेन्सी सेट करता, जे चॅनल तुमच्या रेडिओ रिसिव्हरती सेट करता तीच फ्रिक्वेन्सी ते कॅच करतं. म्हणजे तुमची जी थॉट प्रोसेस आहे, तुमची थॉट प्रोसेस जर यशाची असेल तर नक्कीच तुमच्यासोबत कोण मित्र जोडले जातील, जे विद्यार्थी यश मिळवण्यासाठी तिथपर्यंत आलेले आहे, बरोबर आहे. मग काही विद्यार्थ्यांचे मित्र हे दुसरे अभ्यास करणारे मित्र असू शकतात. काहींची मैत्री पुस्तकांसोबत सुद्धा असते बघा, कारण पुस्तक त्यांना योग्य मार्गदर्शन करीत असतं. पुस्तकासारखा मित्र आणि गुरु दुसरं नसतं, तर ते सुद्धा तुमचे मित्र असू शकतात. चहाला सोबत जाणारा मित्र आणि अभ्यासिकेच्या खाली अन्नाच्या टपरीवरती चाय पे चर्चा करणारा आणि तुमच्या अभ्यासावर चर्चा करणारा असा मित्र तुमच्या सोबत ठेवा. प्रत्येकाचे मित्र हे वेगवेगळे असू शकतात आणि असायलाही पाहिजे. पण स्पर्धा परीक्षा देताना हे जे तयारी करत असतात असे विद्यार्थी तुमचे जर मित्र असेल तर त्याची तुम्हाला खूप मदत होते. एखाद्या स्पर्धा परीक्षेतला तुमच्या अगोदर सिलेक्ट झालेला जो मित्र असतो, जो सिलेक्ट झालेला आहे, तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. काही बहाद्दर असे मित्र असतात की जे ज्याला तुमच्या क्षेत्रातलं काही कळत नाही, तुम्ही काय करताय, तुम्ही कसला अभ्यास करताय, तुम्ही कशासाठी मेहनत करताय हे त्यांना माहिती नसतं. पण मुन्नाभाई MBBS मधल्या सर्किट सारखं, भाई तू टेन्शन मतले, तू पढाई पे ध्यान दे असं म्हणणारे सुद्धा मित्र तुमच्या सोबत असायलाच पाहिजे, कारण असे मित्र सुद्धा तुमचे खूप महत्त्वाचे असतात.
पण मित्रांनो, ही मैत्री करताना, स्पर्धा परीक्षेतील मित्र निवडताना आणि त्या प्रोसेसमधनं जाताना खूप काळजी मात्र घ्यावी लागते. आता ती कशाची? तर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना योग्य मित्र खरंच हवा. पण मित्र निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण स्पर्धा परीक्षा देताना मित्र आणि मैत्री ही दुधारी तलवार ठरू शकते. चुकीच्या व्यक्तीसोबत जर मैत्री जुळली तर प्रचंड नुकसान होऊ शकतं. असे काही उदाहरण तुमच्या आजूबाजूने सुद्धा असू शकतात. चांगल्या वाईट सवयी लवकरात लवकर समजून घ्या. मैत्रीमुळे यश मिळवण्यामध्ये किंवा तुमचे ध्येय साध्य करण्यामध्ये जर काही अडथळा निर्माण होत असेल तर अशा मैत्रीमधनं लवकरच बाहेर निघलेलं कधीही चांगलं. खरंच मित्र हे ब्रह्मास्त्र आहे जर नीट हाताळलं तर. शेवटी कवी अनंत राऊत यांच्या दोन ओळी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.